असं भाजप शिवसेना युतीने सरकार का बरं स्थापन नाही करावं? ते फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी भांडून राहिले आहे की मला चांगला मलाईदार जिथून कमाई होते असे फक्त खाते आम्हाला पाहिजे, आणि ते म्हणतात की ते खाते आम्हाला पाहिजे, म्हणजे तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेची लूट करण्याकरता भांडून राहिले आहेत का? जर तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची लूट करायची नसेल आणि जर शेतकऱ्यांचं भलं पाहायचं असेल तर तुम्ही हे भांडण न करता आपसात बसून उद्याच्या उद्या सरकार स्थापन करावं असं या महाराष्ट्राच्या जनतेची आग्रहाची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा तुम्हाला कौल दिला, तुमच्या महायुतीला कौल दिला, तर मग तुम्ही का बरं सत्ता स्थापन करून नाही राहिले? सत्ता तुम्हाला कमाईसाठी नाही दिलेली आहे. या महाराष्ट्राच्या जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, दुबळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता या महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला जनादेश दिलेला आहे. त्या जनादेशाचा आदर या महायुतीने करायलाच पाहिजे असं जय जवान जय किसान संघटनेच्या मार्फत मी या सरकारला सांगू इच्छितो. पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा आज देशभर सुरू आहे. ती काही चांगल्या कारणासाठी नाही. परिस्थिती अराजकताकडे जाण्याआधी लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. काय म्हणाल?